साधे सोपे आणि अगदी घरात जे साहित्य आहे त्यापासून बनलेले हे असे रगडा पॅटिसचे पाटीस आपले तयार करून झाले आहेत। तुम्ही बघू शकता मी एक तोडून दाखवलं आहे किती सॉफ्ट आहे आणि जसं पाणीपुरीच्या गाडीवर भेटतात तसे सेम झालेले आहेत। बघूया आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते। इथे मी उकळलेले 6 ते 7 बटाटे घेतले आहे। आता हे आपल्याला एका किसणीने किसून घ्यायचे आहे। या प्रकारे आपल्याला याचं किस करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे 6 ते 7 बटाटे मी पूर्ण किसून घेतले आहेत। यामध्ये मी हिरवी मिरची टाकते आहे। फक्त हिरवी मिरची मी दळून घेतलेली आहे। आणि इथे हा पोह्यांचा चुरा आहे। यात मैदा किंवा कॉर्नफ्लोअर आपल्याला वापरायचं नाही आहे। एक प्लेटभर मी पोह्यांचा चुरा जो आहे मिक्सरमध्ये दळून घेतला होता आणि तो यामध्ये टाकून घेते आहे। आणि आता चवीनुसार मीठ आणि हळद। आता हे सगळं आपल्याला पूर्णपणे मळून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी बिलकुल टाकायचं नाही। पाण्याचा वापरही करायचा नाही आहे। जे मिश्रण आहे ते आपल्याला असंच बटाट्यामध्ये पूर्णपणे मळून घ्यायचं आहे। मैदा कॉर्नफ्लोअरची काहीच गरज नाही आहे। फक्त आपण पोह्यांचा जो चुरा आहे त्यापासून आपण हे तयार करून घेणार आहोत। वाटलंच तुम्हाला यामध्ये तुम्ही ब्रेड क्रम्सही घालू शकतात। आता आपण तेल घेणार आहोत एका वाटीमध्ये आणि दोघा हातांना तेल लावून आपल्याला हे असे समप्रमाणात जे आहे त्याचे गोळे करून घ्यायचे आहे आणि दोघा हाताच्या सहाय्याने गोल करून आपल्याला ह्याला टिक्कीचा आकार द्यायचा आहे। आता इथे मी गोल करते आहे। पाणीपुरीच्या गाडीवर आपल्याला जे पॅटीस भेटतं ते हार्ट शेपमध्ये असतं। जर तुमच्याकडे कुकी कटर असेल तर तुम्ही त्याचा हार्ट शेप देऊ शकतात। अशा प्रकारे आपल्याला हे सर्व करून घ्यायचं आहे। 7 बटाट्यांमध्ये साधारणपणे 21 पॅटीस आपले तयार झाले आहे। इथे मी आता नॉनस्टिकचा तवा घेतला आहे। नॉनस्टिकचा तवा आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे। त्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल सगळीकडे पसरून घ्यायचं आहे जेणेकरून बटाटा जो आहे तो चिपकणार नाही। बटाटा तव्याला चिपकतो त्यामुळे तेलाचं प्रमाण जे आहे ते चांगलं टाकलं पाहिजे आपण, त्यामुळे बटाटा चिपकणार नाही। अशा प्रकारे आपल्याला सर्व पॅटीस आहे ते गोल आकारामध्ये यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत। जेवढे तव्यावर महातील तेवढेच ठेवायचे आहे। जास्त जर ठेवले आपण तर आपल्याला जेव्हा आपण उलटं करू पॅटीस त्यावेळेला आपले पॅटीस तुटूही शकतात, त्यामुळे जेवढे महातील तेवढेच आपल्याला टाकायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला खालच्या साईडने कलर येऊ द्यायचा आहे जो डार्क ब्राऊन आहे। सर्व पॅटीस या प्रकारे आपल्याला पलटून घ्यायचे आहे। गॅस मी आधी फुल केला होता 2 मिनटं, त्यानंतर आता कमी केला आहे। साधारणपणे 5 मिनटं आपल्याला लागतात एका साईडने पॅटीस ब्राऊन होण्यासाठी। दुसऱ्या साईडनेही तसेच करून घ्यायचे आहे। गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे। दोघं साईडने 5-5 मिनटं आपल्याला हे छान असे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता दोघं साईडने कलर छान आला आहे। आता आपण हे काढून घेऊ। अशा प्रकारे हे आपले असे पॅटीस तयार झाले आहे। रगडाचा व्हिडिओ जो आहे तो मी आधी टाकलेला आहे। तो स्किप केला असेल तर तो नक्की बघून घ्या, म्हणजे रगडा आणि पॅटीस तुम्ही दोघंही सोबत बनवू शकता। सेम चव आहे जशी पाणीपुरीच्या गाडीवर भेटते। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरूर कळवा। इथे मी एक तोडून दाखवते आहे तुम्हाला किती सॉफ्ट आणि क्रिस्पी आपला असा पॅटीस तयार झाला आहे। चव अप्रतिम आहे। याच्या जे साहित्य त्यापासूनच बनलेले आहे। भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत गुड बाय।